राजकारणाची परिस्थिती कशी झाली तुम्हाला सांगतो की मांजारावर कुत्रं उडतंय, गाढवावर बैल उडतोय, गाप कोण राहणार झाले. आणि जनतेची जनतेला काय वाटतंय आता कोण पार होईल, जोरात पार होईल, काय होत नाही. तरुण वर्ग आज इतका शिकलेला आहे पण बोंबले थिंतू त्याला नोकरी नाही. इतर वर्षी काँग्रेसने काही केलं नाही, मोदीने भरपूर केले, आम्ही त्याच्या कामावर समाधान आहे. म्हणजे लोकशाही संपून या ठिकाणी हुकुमशाही आणायची आहे. सांगली लोकसभेच्या बाबतीत असं आहे की जिंकणारा घोडा तबेल्यात बांधलेला आहे आणि पराजित घोडे रंगणात सोडलेले आहे. या दोन्ही गटांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे. काँग्रेसला सुद्धा हुकुमशाही आणायची आहे आणि भाजपनं हुकुमशाही आणलेलीच आहे. एक दिवस सर्वसामान्य माणसाची हुशार तरुण आहेत चपलीनं मारतील या सगळ्या नेत्यांना. हा माणूस भारतीय माणूस हा गुलामगिरी मानण्यामध्ये समाधान मानतो. खऱ्या अर्थानं आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही ठरवणार कोण येणार कोण पडणार ते. सगळ्या जनतेनंच ठरवलेलं की हे मला मोदींना 400 पार दे आणि होणार दे. हापा मारणे, खोटं बोलणे, रेटून बोलणे एवढे एकच काम हे प्रस्थापित सत्ता झाले. नागड्या बायका फिरवताय, त्यांच्यावर अत्याचार करताय आणि त्याविषयी पंतप्रधान बोलायला सुद्धा तयार नाही. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी ऐसपैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आपण सध्या देशात लोकसभेचं वातावरण, लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सध्या खूप जोरात आहे. नेमकी हवा कुणाची, सरकार कुणाची येणार, खासदार कोण होणार आणि या देशाचा प्रधानमंत्री कोण होणार, तिथं सत्ता कुणाची येणार, हा कौल जनतेचा जाणून घेण्यासाठी आज आपण खानापूर या गावात आलो. राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत आपला जनसभा ते लोकसभा हा स्पेशल कार्यक्रम आज खानापुरात करत आहोत. आपण जाणून घेणार आहोत आपल्या खानापूर येथील जनतेची मतं. चला बघूया आपल्या इथल्या लोकांचं काय मत आहे. तुम्हाला काय वाटतं की या लोकसभेत सध्या कुणाचं वातावरण आहे? एकीकडे भाजप म्हणतं आहे आम्ही 400 पार जाणार, तर राहुल गांधी आणि भारत आघाडी म्हणते की आम्ही सत्तेवर येणार. तुम्हाला काय वाटतं? प्रश्न हा आहे की सत्तेवर कोण येणार याच्यापेक्षा या देशाचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार हे ठरवण्याचा ही वेळ आहे. कारण या देशामध्ये सध्याची जी अवस्था आहे, जी काही परिस्थिती दिसते एकूण, ती फार भयानक आणि बेकार आहे. आणि अशा अवस्थेमध्ये या देशाचं राजकारण करणारी जी मंडळी आहेत, 400 पार आणि 600 पार करून त्यातून काही एक होणार नाही. हा देश स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र भारताचं राजकारण हे लोकशाही पद्धतीनं चाललं पाहिजे, हुकुमशाही पद्धतीनं चालता कामा नये. आणि ज्या पद्धतीने गेल्या 4-5 वर्षामध्ये राजकारणाचं एकूण दिशा आहे ती हुकुमशाही पद्धतीची आहे. आम्ही करेल तो कायदा, आम्ही म्हणेल तेच सत्य, बाकी सगळे झूठ आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजप जाणार का 400 पार? नाही जाणार, भाजप 400 पार जाणार नाही. कारण पाठीमागची गेल्या 2014ची जी अवस्था होती ती अवस्था आता सध्या राहिलेली नाही. डॉक्टर साहेब तुम्ही काय सांगा? मी आत्ता बोलणार ना, मी सगळं डिबेट ऐकायला. तुम्ही बोला. आत्ता जी सध्याची राजकीय परिस्थिती बघितली, तर ज्यावेळीपासून भाजप सत्तेमध्ये आले देशाची अर्थव्यवस्था 2.5 ट्रिलियनवरनं 4.10 ट्रिलियनवर गेलेली आहे.
हा सर्वात मोठा वाढलेला आहे, हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. येणाऱ्या विविध विकास योजना असू दे, यामध्ये मोदी सरकारनं चांगल्या पद्धतीची आघाडी घेतलेली आहे आणि ह्यावेळी कसल्याही परिस्थितीत मोदी गव्हर्नमेंट हे 400 पार जाणार. हे तर म्हणतात लोकशाही संकटात आहे, 400 पार जाणार. आणि तुम्ही सांगता अर्थव्यवस्था चौपट वाढली, वाढलेले आहे. समोर तर वस्तुस्थिती आहे, समोर दिसतंय तुम्हाला. देशाचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी असू दे, अमित भाई शहा असू दे, किंबहुना विकास पुरुष नितीन गडकरी असू दे, आज स्मारकपासून गोटी मारली तर महेश दाबेच्या पुढे गोटी जाते. ह्याच्यावर हा विकास कोणत्या दिशेने चाललाय? देशाचे अर्थमंत्री, देशाचे अर्थमंत्री सीतारामन ह्या म्हणतायत की या निवडणुकीत लढवायसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. हा जोक आहे का नाही? आणि अर्थव्यवस्था सुदृढ झालेली आहे. पहिल्यांदा 2014 जे इलेक्शन होतं ते मोदीनं तरुणांनी नोकऱ्या देऊ, 2.5 लाख 5-5 लाख दिल्या काय? एक सुद्धा नोकरी कोणाला मिळालेली नाही. भाजप आल्यापासून सगळा भयाभंग या भागाचा झालाय. GST अंडरपॅडमध्ये सुद्धा GST, खाण्याच्या वस्तू GST, शेतकऱ्याच्या मालावर GST, आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. तरुण वर्ग आज इतका शिकलेला आहे पण बोंबले थिंतो, त्याला नोकरी नाही. म्हणूनही मराठ्याने आंदोलन करून सुद्धा त्यांनी आश्वासन देत आत्तापर्यंत थांबवलं. सरकार बदललं पाहिजे, मोदी सरकार जाऊन इथं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेचं शरद पवारांचं ह्यांचं सरकार आलं पाहिजे, तरच काय तर महागाई कमी होईल. म्हणणं आहे की अर्थव्यवस्था 4 पट वाढली, काय करायचं? मग अर्थमंत्र्यांनी उभाच राहिले नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. अर्थमंत्री देशाचं वाढलेली आहे, भयानक महागाई वाढलेली आहे. महागाई वाढलेली मोदी सरकार येणार आता. मोदी सरकारनं भरपूर गोरगरिबांना लय दिले. मोदी सरकारनं घरकुल दिले, गॅस दिलेत, हे दिलेत. मोदीनं सरकार चांगलं आहे या देशात. 70 वर्षी काँग्रेसनं काही केलं नाही. मोदीनं भरपूर केले, आम्ही त्याच्या कामावर समाधान आहे. मोदींच्या कामावर समाधान आहे. आम्हाला भरपूर त्यांनी दिले. काय काय दिले? आमचं घरकुल दिले, गॅसचं पैसे दिले, शेतकऱ्याला पैसे दिले. आमचं फक्त या दर्ग्यामुळं काम होत नाही, घरकुल मला मंजूर आहे. गॅस पूर्वी आता पूर्वी सरकारमध्ये 400 होता, महागाई वाढत जात्या. प्रत्येक महागाई तुम्ही 7-1, 8-1 काढला, महागाई 8-1, 7-1 काँग्रेस काँग्रेसने काढला आहे. काँग्रेसने 8-1 काँग्रेसने काढलंय. आयोग तुमचा कुठलं सरकार आल्यावर महागाई कमी होईल तेवढं विचारत? कोण येत आहे? कोण राहुल गांधी काय येत? किती कमी करेल? किती टक्के कमी करेल महागाई? आम्ही मोदी सरकार वाढणारच आहे, कोण जर आलं तरी महागाई कोण कमी करणार आहे? तुम्ही मला सांगा, म्हणतात अंडरपॅन्टवर पण GST लावला. म्हणणं आम्ही मोदी सरकारला सोडू शकत नाही. बघा, आम्ही मोदीनं आमच्यासाठी भरपूर केलंय. आमचा देव माणूस आहे, मोदी देव आहे, आम्ही राम आहे. आमचा राम मोदी देव माणूस आहे म्हणतायत आणि मोदी सरकार येणार, तुम्ही काय सांगाल? नाही नाही, हे बरोबर आहे म्हणतायत, हे बरोबर आहे. मोदी हा देव माणूस आहे, त्यांच्या दृष्टीने देव माणूस आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार करायचं म्हटलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार होते. 2022 पर्यंत दुप्पट झालं का उत्पन्न? गॅस 400 गॅस 1200 रुपयावर नेला. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आता म्हणायची वेळ आली. तुम्ही काय सांगा? काय नाही, शेतकऱ्याला पेन्शन म्हणजे कुठे दिल्या? मोदी सरकारनं मिळालं नाही शेतकऱ्याच. मग शेतकरी म्हणूनच बोलतोय आम्ही. मला तर आलेलं नाही, आम्हाला आलं नाही. ज्याला आली असेल त्या नाही आली असेल, आम्हाला मिळालेलं नाही. आता तुम्हाला मिळालं नाही म्हणजे कागदपत्रात तुमची काही चूक आहे का? कागदपत्राचा विषय काय? हे जे चर्चा आहे हे टोटली अर्थहीन चर्चा आहे. देशाची जी सिस्टम आहे ती पूर्णपणे टोटली बदलायचं आहे. म्हणजे लोकशाही संपूर्ण या ठिकाणी हुकुमशाही आणायची आहे आणि याच्यामध्ये माइंडिंग सेट झालेली जी लोक आहेत ती तोंडाला ती बोलते. ती ट्रिलियनवर किती शून्य आहे त्या काही माहीत नाही, काय इकॉनॉमिक्स आहे, कशावर चालतं याचाही काही पत्ता नाही. ही पूर्णपणे टोटली सिस्टीम चेंज करायची आहे. न्यायालयामध्ये न्याय मिळतोय का? आजचा मुख्यमंत्री जो महाराष्ट्राचा आहे तो बेकायदेशीर आहे. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिस साठी जागा, दुकान गाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी
गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. तर हे जे आता चर्चा तुम्ही सगळीकडे चालू आहे ही पूर्णपणे अर्थहीन आहे. ना इथल्या जनतेला ट्रिलियन म्हणजे काय माहिती आहे, आता जे काने सांगितलं की इकॉनॉमिक्स सुद्धा काय माहिती नाही. पूर्णपणे 2000 रुपये द्यायचे म्हणजे शेतकऱ्याकडूनच पैसे घ्यायचे इन्कम टॅक्समधले, त्यांनाच माघार द्यायचे, वसुली 10,000ची करायची आणि 2000 परत खिशामध्ये घालायचे. पण त्याच्या बदल्यामध्ये न्याय मिळतोय का? मिळत नाही. नवनीत राणाचं जर उदाहरण घेतलं तर गेल्या वर्षी पेंडिंगला पडलेलं काम तिकीट त्यांना मिळालं की आपोआपच कोर्टानंसुद्धा त्यांच्या बाजून निकाल दिला. म्हणजे कोर्ट असो, मिलिटरी असो किंवा अन्य सगळ्या सिस्टीम असो, या लोकशाहीमध्ये खालसा करण्यात आणण्याचा प्रकार चालू आहे. आणि मग ह्या लोकांना कसं भरकवटायचं? तर 2000 निधी दिलाय, कोण म्हणते मला पेन्शन दिल्या, आणि पैसे कोणाचे आले तर मोदीचे आले. जणू काय ते कुठल्या म्हणजे शेतात खाणायलाच गेलता पैसे मिळवायला. जनतेचेच पैसे आहेत ना हे. दादा, तुम्ही एक तरुण या सगळ्याकडे कसं बघता? देशात सत्ता कुणाची पाहिजे? सध्याच्या सरकारच्या कामावर तुम्ही समाधान आहे का? आणि आपल्या जिल्ह्याचा जो लोकप्रतिनिधी आहे विद्यमान, ते सुद्धा आता उमेदवार आहेत, मग ते पुन्हा निवडून येतील का किंवा इथलं विरोधाचं वातावरण काय, तुम्ही काय सांगाल? मुळात आता जे देशात राजकारण घडतंय ते राजकारण आम्हाला अजिबात पसंत नाही. मी भाजप पक्षामध्ये जी मोडस ऑपरेटिंग आहे त्याचा अभ्यास केला आणि काँग्रेस पक्षाच्या इंडिया आघाडीच्या मोडस ऑपरेटिंगचा अभ्यास केला. या दोन्ही पक्षामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठरवून अजिबात निर्णय घेतले जात नाहीत. ह्यांना ह्यांची प्रस्थापित घराणीशाही टिकवायची आहे, ह्यांना ह्यांच्या पोराबाळांना निवडून आणायचं आहे. भाजप तर घराणीशाहीच्या विरोधात आहे. ते सगळं नाटक आहे. त्यांच्या लक्षात आलं की जे प्रस्थापित नेत्यांच्या संस्था आहे आणि त्यांच्या मताचा गट्टा आहे, त्यांना आपल्याकडे घेतल्याशिवाय आपल्याला स्ट्रॉंग उमेदवार मिळत नाही आणि आपल्याला निवडून येता येणार नाही. आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित नेत्यांनी संस्थात्मक जाळं तयार करून राजकारण ताब्यात ठेवलं आहे. ही हिंदुत्वाचं आणि लाभार्थ्यांचं भाजपचं नॅरेटिव्हसुद्धा खोटं आहे आणि लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, हीसुद्धा काँग्रेसचं नॅरेटिव्ह धोक्यात आहे, खोटं आहे. या दोन्ही गटांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे. काँग्रेसला सुद्धा हुकुमशाही आणायची आहे आणि भाजपनं हुकुमशाही आणलेलीच आहे. या देशातली सर्वसामान्य जनता अत्यंत नाराज आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या तिन्ही उमेदवारांवर आम्ही नाराज आहे. खासदारांच्या नाराज काय, यांची पात्रता आहे, किती लोकांच्या बद्दल यांच्या मनात संवेदना आहे? शिवाजी विद्यापीठाचा निर्णय अजून घेतलाय का? आम्ही अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या उपोषणाला बसलो, काका उपोषण सोडून गेले, अजून त्यावर काय त्यांनी मत मांडलंय का? आम्ही ह्यांच्या हातात का सत्ता द्यायची? आम्हाला लाज वाटायला लागली ह्या देशात राहण्याची. एक तरुण म्हणून तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला काय वाटतं या देशाचं भलं कोण करेल? या देशाचं भलं या देशामध्ये निर्माण होणारी आता अभ्यास करणारी नवीन तरुण पिढी ती भलं करू शकणार आहे. रोज उठून ह्या नेत्यांची का वजी व्हायची? आम्ही आमचं डोकं आता फिरून गेलं आणि ह्यांनी काय केलं आहे, सत्ता आणि रिसोर्सेस ताब्यात ठेवलेले आहेत. त्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अजिबात न्याय नाही. मी काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या मुंबईच्या सभेला गेलेलो होतो, मी त्या ठिकाणी स्टेजवर बघितलं सगळे घराणेशाहीतले चेहरे. हे सर्वसामान्य माणसाला त्यांच्या शिस्टीमध्ये येऊन देत नाहीत आणि भाजपसुद्धा येऊन देत नाही. यांनी सगळी सिस्टीम स्वतःच्या ताब्यात ठेवल्या, पैसे छपायचे, सत्ता ताब्यात ठेवायची आणि लोकांचं शोषण करायचं, फेक नॅरेटिव्ह करून लोकांना गाडवायचं. हो, धंदा सगळ्या पक्षांनी चालू केलेला आहे. एक दिवस सर्वसामान्य माणसाची हुशार तरुण आहेत चपलीनं मारतील या सगळ्या नेत्यांना. आत्ता दादांनी सांगितलं की सगळा तरुण वर्ग या सगळ्या नेत्यांना जे दिशाभूल करतात त्यांना चप्पल न मारतील म्हणतात, तुमचं काय मत? भारतात असं काही घडत नसते. कारण या देशामध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये क्रांती हा नावाचा प्रकारच घडलेला नाही. हा माणूस, भारतीय माणूस हा गुलामगिरी मानण्यामध्ये समाधान मानतो. सोशिक आहेत. त्यांच्याकडून असल्या गोष्टी घडणं शक्य नाही. आणि याचाच फायदा घेऊन हे जे सिस्टीम आहे याच्यामध्ये मत जरी कुणाला जरी दिलं तरी एकाला कुणाला तरी द्यावंच लागणार आहे. पण तो त्या पक्षामध्ये टिकेल का नाही ह्याची शक्यता फार कमी. इथं आत्ता सांगली लोकसभेबाबत तुम्ही काय सांगाल? इथला महाआघाडीचा उमेदवार सांगली लोकसभेच्या बाबतीत असा आहे की जिंकणारा घोडा तबेल्यात बांधलेला आहे
आणि पराजित घोडे रंगणात सोडलेले आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं जे विशाल पाटील, विशाल पाटील मला काय म्हणा ना, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण जिंकणारा घोडा यांनी पद्धतशीर सगळ्यांनी मिळून तबेल्यात घातला आणि ज्यांना जे येणार नाही त्यांना रिंगणात सोडलेला आहे. मग आता याच्यामध्ये आता देसाई साहेबांनी मला सांगितलंय की बाबा असं अशी सिस्टीम आहे, होऊ शकत नाही ना, तुम्हाला कोणाला तरी मतदान द्यायचं आहे शेवटी. तुम्ही काय सांगा आता, त्यांनी असं म्हटलं की भाजपने हुकुमशाही आणलेली आहे आणि काँग्रेस आणणार आहे, यावर तुमचं काय मत? नाही 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 नाही, आता जी लोकशाही पद्धती चालू आहे या पद्धतीमध्ये जे शासन काम करते, काही ठिकाणी हुकुमशाही आहे का? अजिबात नाही. काही ठिकाणी हुकुमशाही आहे का? आहे. आलं लक्षात? काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी झाले, पण याचा अर्थ विकासावर त्याचा काही परिणाम झालेला नाही. तुम्हाला असं म्हणायचं की विकास झाला हुकुमशाही मान्य का? चीनमध्ये झालेला नाही का? चीनमध्ये हुकुमशाहीच आहे का? नाही. आज 19 ट्रिलियनवर गेलेला आहे चीन, अजून आम्ही 4.10 ट्रिलियनवरच आहे. मग ही हुकुमशाही असल्यामुळेच तिथं साध्य झालेलं आहे, लक्षात घ्या. इथं पण हुकुमशाही पाहिजे? नाही 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 नाही, संमिश्र पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आलं लक्षात? थोड्याफार ठिकाणी हुकुमशाही जिथं गरजेची आहे तिथं पाहिजे, जिथं लोकशाही पाहिजे तिथं लोकशाहीच पाहिजे. विकासासाठी इथं हुकुमशाही असली किंवा संमिश्र हुकुमशाही त्यांना मान्य, तुम्ही काय सांगाल? नाही, की लोकशाही स्वातंत्र्यामध्ये आपण राहतो आणि लोकशाही आहे म्हणूनच आज बोलत आहेत ते, लोकशाही म्हणून ते हुकुमशाही मान्य करताय. खऱ्या अर्थानं आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही ठरवणार कोण येणार कोण पडणार ते, आम्ही या देशाचं राजकारण कशा पद्धतीने चालवणार हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे आणि ते संविधान मान्य करून, संविधानामध्ये हुकुमशाही मान्य आहे का? नाहीच आहे. कुणाचीही हुकुमशाही मान्य नाही. आम्ही या देशाचे सर्व भारतीय आणि सगळे सर्व भारतीय या देशाचे मालक आहोत आणि सर्वाच्या हिताच्या दृष्टीनं लोकशाही हित समोर ठेवून सर्वधर्म समभाव या पद्धतीचं राजकारण पुढे गेलं पाहिजे आणि ते वाढीला लागलं पाहिजे. सांगली लोकसभेसंदर्भात काय होईल आपल्या इथं? सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण म्हणजे लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीनं, हुकुमशाहीचा पराभव करण्याच्या दृष्टीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि तो असंतोषाचं वातावरणाचा फायदा जे येणारे जे काही प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे राहतील त्यांना तो मिळण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने ते होणार. तुम्ही काय सांगा? काय नाही, जे जनतेला जो संविधानप्रमाणे लोकशाहीमध्ये जे मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्याप्रमाणे लोकांनी नरेंद्र मोदींना 2014 साली प्रचंड बहुमतानं दिलं. आता हे संविधान म्हणतायत, लोकशाहीचा अधिकार म्हणतात, लोकशाहीतून निवडून आलेल्याला मानलं पाहिजे. त्याप्रमाणे गेल्या वेळेला 2019 जे हे दिलं लोकांनी 303+ त्याहीपेक्षा या वेळेला 400+ सीटा येणार त्याबद्दल काय वाद नाही. तुम्ही काय सांगा, एक तरुण म्हणून, एक तरुण या सगळ्या राजकारणाच्या देशातल्या सद्यपरिस्थितीत तुम्ही कसं बघता? तुमचे प्रश्न आज नोकरीचे. 2014 आत्ता BJP सरकार आलेलं आहे, तर 2014 जे BJP आपल्या देशाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपले नागपूरचे नेते त्यांच्या अंडरखाली ते काम चांगलं झालेलं आहे. आपल्या देशाचा जो GDP आहे, काश्मीरचे जे मुद्दे होते ते चांगले काढलेले आहेत. फक्त देशातले जे आपल्या शेतकरी मित्र आहे त्यांचा थोडाफार या सरकारने थोडाफार विचार केला नाही, नाहीतर या सरकारचं काम अतिशय उत्तम झालेलं आहे. आणि खानापूर आटपाडी, खानापूर सांगली मतदारसंघ लोकसभेचं जर तुम्ही बोलून राहिला, तर खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी झटणारा एकमेव नेता आमचे नेते वैभवदादा पाटील यांनी खानापूर विद्यापीठाचं जे केंद्र आहे त्याच्यासाठी चळवळ आम्ही 1-2 वर्ष झालं आम्ही स्वतः चळवळ केलेली. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक युवकाला त्यांनी रोजगार हमी देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आज आम्ही शिकतोय. आता खासदारकीचा विषय चालू आहे, तर आम्हाला सांगली लोकसभेला जे वैभवदादा सांगतील तिथंच आम्ही मतदान करू. 2014 भारत हा 11व्या स्थानावर होता, आज तो 5व्या स्थानावर आहे. आपल्याला हा 3र्या स्थानावर नेणे करता सगळ्या जनतेनंच ठरवलेलं की हेवाला मोदींना 400 देत आणि होणार दे. हे सांगतात 5व्या स्थानावर गेला ते अर्थव्यवस्थेत सांगतात मारणे, खोटं बोलणे, रेटून बोलणे, एवढे एकच काम हे प्रस्थापित सत्ताधारी. थापा मारण्याचं काम पाठीमागे 60 वर्षे पश्चिम बंगालमध्ये झालेलं होतं.
त्यामुळे आज ममता बॅनर्जीने मागल्या 4 दिवसापूर्वी सांगितलं की कम्युनिस्ट आणि काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बघा, मला मान्य आहे ते भाजप वाले सांगतो काय खोटं बोलायचं आणि रिटर्न बोलायचं. एवढी जनता उघड्या डोळ्याने बघते. एक गोष्ट या ठिकाणी मी स्पष्ट करतो की आज भारतामध्ये या देशामध्ये गावामध्ये बेरोजगारांची संख्या किती आहे. 2 कोटी लोकांना नोकरी देणार म्हणून आश्वासन दिलं होतं का नाही. कुठे गेल्या नोकऱ्या. किती लोक आज सुशिक्षित आहेत, किती लोक बेरोजगार आहेत, त्यांच्या भवितव्याचं काय, त्यांच्या भविष्याचं काय, त्यांच्या रोजगाराचं काय. हे म्हणतात वैभव दादा रोजगार देणार आहेत. रोजगार आम्ही कामगारांना पगार दिला जात नाही 3-3 महिने. बघा, रोजगार हा कधी दिला जातो, ज्याचं शिक्षण आहे, जो शिकलेला असतो. शिकलेल्यांना रोजगार हा दिला जातो. शिकल्याशिवाय रोजगार आपण कुठून देणार आहे. ज्याचं शिक्षण आहे, ज्याचं क्वालिफिकेशन आहे, तुम्ही म्हणता की शिकलेल्यांना रोजगार दिला जातो. आपल्या परेड हे दुसरे दादा तरुण आहेत. तुम्ही सुशिक्षित आहे का? रोजगाराची अवस्था आजची काय मिळतोय का रोजगार? रोजगार ज्यांना मिळतोय त्यांना 7,000, 8,000, 10,000 यावर तुंबाला जात आहे अक्षरशः. पुण्या मुंबईमध्ये इथले घाटमाथ्यावरचे जे तरुण कामाला जातात 12,000 कॉन्ट्रॅक्टवर त्यांना कामाला लागायला लागते. इष्टीमध्ये आता पोरं घेतली 15,000 कॉन्ट्रॅक्टवर घेतली. ती पोरं व्यसनाधीन करण्यामध्ये आता सरकार ज्या व्यसनाधीन असणाऱ्या गोष्टीमधनं सरकारला किंवा लोकांना जास्त पैसा मिळतोय त्या व्यवस्थेला खतपाणी घालण्याचं काम ही व्यवस्था करते. आणि रोजगाराच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की अत्यंत कमी पगारात नोकऱ्या दिल्या जातात. शिक्षणाचा दर्जा मुद्दामून घसरवलेला आहे. पिढी बाद करायचं काम आणि अंधभक्त करण्याचं काम, लोकांचा विवेक संपवण्याचं काम, विचार करण्याची शक्ती संपवण्याचं काम सगळेच सरकार करायला लागले. फार गंभीर बोलताय आणि तुम्हाला फार गंभीर बोलताय. म्हणजे या देशाची जी तरुण पिढी आहे तीच बाद करायचा आरोप तुम्ही करताय. हा आरोप तुम्हाला मान्य आहे? नाही, अजिबात मान्य नाही. आज तुम्ही आय टी सेक्टरची जर परिस्थिती बघितली, 2014 आय एम एचे कॉलेज किती होते बघा, आता किती झालेत बघा, विद्यापीठ आता किती होती बघा. नाही, त्याचा माझा फारसा अभ्यास नाही, खोटी आकडेवारी सांगणार. पण निश्चित संख्या वाढलेली आहे त्याची. आलं लक्षात, निश्चित संख्या त्याची वाढलेली आहे. एम्स हॉस्पिटलची संख्या वाढलेली आहे. आय आय टी कॉलेज 100% वाढलेली आहे. आज 2014 आपण फक्त 1,000 कोटीची फक्त युद्धसामग्री निर्यात करत होतो. आज 21,000 कोटीवर गेलेले आहे. ह्यातनं रोजगार वाढलेला नाही का? अर्थव्यवस्था वाढलेली आहे, ह्यातनं रोजगार वाढलेला नाही का? असं आहे ना. स्किल, एक मिनिट जरा माझं बोलणं होऊ द्या पूर्ण. जोपर्यंत तुमच्याकडे स्किल नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला जॉब देऊ शकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही स्किल डेव्हलप करा. उगाच काय तर BA NPA केलं आलं लक्षात, आणि तुम्ही गव्हर्नमेंटकडं अपेक्षा केली नोकरीची, तुम्हाला नोकरी कुणीही देणार नाही. तुमचं म्हणणं असं की स्किल नसल्यामुळे नोकरी मिळत? हा, स्किल नसल्यामुळे नोकरी मिळत. मुळात स्किल देणारं शिक्षण दिलं जात नाही. दुसरी गोष्ट, मोदीजींच्या नेतृत्वाचं मी मोडस ऑपरेटिंग बघितलं. लोकांना भूल देणाऱ्या आश्वासनं देणं, लोकांना आशादायक चित्र, खोटं चित्र उभा करणं आणि सतत लोकांच्या मेंदूवर त्या घोषणांचा मारा करणं. आपकी बार मोदी सरकार, आपकी बार 400 पार, आजचे दिन आने वाले हे, 15 लाख रुपये, ह्याचा सतत मेंदूवर मारा करून लोकांची विचार करण्याची शक्ती बधीर करून लोकांना हिप्नोटाईज केलं जातं आहे. एक खोटं चित्र उभा करण्यात भाजपची ITCL यशस्वी ठरताना दिसत आहे. लक्षात घ्या, भारतापुढं जे 2014 आशादायक चित्र उभा केलं, आज भारत अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कधीतरी पुण्यातनं रेल्वेनं प्रवास करा, रेल्वेत जावा, कधीतरी स्टँडमध्ये जावा, कधीतरी गोरगरीब लोकांची अवस्था बघा. काय नाही, सिलेंडर फुकट दिला आहे, 6,000 रुपये दिले आहेत, पण आज गरिबी प्रचंड वाढलेली आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे, लोकांच्या किडने फेल व्हायला लागली आहेत, मेंदू कॅन्सर व्हायला लागला आहे. कशामुळं? ह्या महागाईला तोंड देता देता माणसं मेटाकुटीला आली आहेत. त्यांचं मत आहे की महागाई, ह्या सरांनी मग अशा आता जे वाक्य बोलू नये, राजकारणाची परिस्थिती कशी झाली आहे तुम्हाला सांगतो. हे वाक्य इथं बोलू नये तरी सुद्धा बोलतो की मांजारावर कुत्रं उडतंय, गाढवावर बैल उडतोय, गाब कोण राहणार झाले. आणि जनतेची जनतेला काय वाटतंय आता, कोण पार होईल, जोरात पार होईल, काय होत नाही,
सगळ्या आशा आहेत नुसत्या. या सरकारची उपलब्धी ती आशे एका वाक्यात सांगतो. आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन आल्यापासून मिनिटाला एक विद्यापीठ तयार होतं आय टी सेलचं, येते लक्षात. एका तासाला एक विमानतळ तयार होते. एवढ्या झपाट्यानं प्रगती आपल्या देशाची चालली. शेतकऱ्याच्या चुन्याच्या तंबाखूच्या पुढेचा खर्च तेवढा दिला जातोय त्याला यातनं. आणि संपूर्णपणे ही लोक विद्यापीठान आय आय टी मध्ये इतक्या गोष्टी सांगते ती. एवढी विद्यापीठ झाली आणि तेवढी किती झाली हो, खानापूर पासून इथपर्यंत किती विद्यापीठ झाली? एकही विद्यापीठ झालेलं नाही. तुम्ही मगाशी म्हटलं की खूप विद्यापीठ झाली. आपला खानापूर भागात शिवाजी विद्यापीठाच्या उपशाखेसाठी आपण इथं गेले अनेक दिवस, इथं लढा चालू आहे, संघर्ष चालू आहे, त्या संदर्भात काय सांगा? निश्चितच हा लढा यशस्वी होईल. कारण यांचं उद्या, कारण ह्याच्या अगोदरचं जे कुरखोडीचं राजकारण होत होतं शिवाजी विद्यापीठापर्यंतचं, हे आता पूर्णपणे थांबलेलं आहे. सर्व सगळ्यात महत्त्वाचं कसं, ज्यावेळी विद्यापीठाची समिती इथं आली, त्या विद्यापीठाच्या समितीला अगोदर संजय काकाचा विरोध असताना त्यांनी ह्यावेळी विरोध केलेला नाही, आलं लक्षात. त्यांनी ते होतं आहे तर होऊ द्या ह्या स्पष्ट भागात एका नेत्याला सांगितलं होतं फोनवरनं की आम्ही ह्याला काही विरोध करणार नाही, आणि त्या दृष्टीने हे काम होऊन जाईल, त्यात काही फारशी अडचण. या विद्यापीठाविषयी मला सत्य जे बोलायचं आहे ते असं आहे की आयनवाडीचे पवार सर कुलगुरू होते, त्यांनी हा प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून येणार होतं, परंतु याला राजकीय फाटे फोडले गेले आणि मलिदा खायचं चालू आहे सगळ्यांच. ते बाबा थांबले, त्यांना काय म्हणत बाबा नवी बोलताय. विद्यापीठाच्या बाबतीत मी दोन वेळा उपोषण केलेलं आहे. मुळात विद्यापीठ पाहिजे का नको ह्याच्या बाबतीत खानापूरकरांची मानसिकता किती आहे ह्याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे. आपण नेत्यांना कितपत मानायचं आणि आपल्या गावाच्या विकासाला कितपत मानायचं ह्याचा सुद्धा विचार गावातल्या खानापूरकरांनी केला पाहिजे. दुसरी गोष्ट, संजय काका असतील, विशाल पाटील असतील, आता काँग्रेसची लोकं विद्यापीठासाठी उठून बसलेले आहेत, त्यामुळे विशाल पाटील पण भूमिका घेत नाहीत आणि संजय काका पण भूमिका घेत नाही. विद्यापीठ म्हणजे एक भूल थापा देण्याचं एक हे झाले, चिंगम झाले, ज्याला राजकीय ब्रँडिंग करायचं आहे त्यानं विद्यापीठाचा मुद्दा वापरायचा, सगळायचा, ब्रँडिंग करायचं आणि विद्यापीठाचा मुद्दा फेकून द्यायचा. म्हणजे ह्याच्यावर आता विद्यापीठाच्या बाबतीत तुम्हाला खरं सांगतो, खानापूरकरांनी उठून बसलं आणि दोन्ही नेत्यांच्या छताडावर जर ही लोक बसली तर ही खानापूर सुधरेल, नाही तर खानापूरची अवस्था वाईट करण्यावरच नेत्यांचा भर आहे. ह्यांना घ्या, ह्यांना बोलायचं. विचारा प्रश्न. काय विचार तुम्ही? आता हे महाराष्ट्राचं तिकीट द्यायचं वसंतदादा घरानं आणि संपूर्णदादा घरानं ठरवत होतं कोणाला तिकीट द्यायचं. आज विशाल पाटलाला तिकीट मिळणार? अजून फायनल आहे का सांगली जिल्ह्यात तिकीट? नाही. का फायनल नाही? चंद्रकांत दादांना फायनल झालं. काँग्रेसचं घरानं दादा ठरवत होतं महाराष्ट्र तिकीट द्यायचं, दादा ठरवत होतं कोणाला तिकीट द्यायचं, अजून ठरवलं ना तिकीट? मग त्या बेताने तुम्ही ठरवा काय आहे. तुम्ही डॉक्टर साहेब प्रश्न मी धरतो. कसं आहे माहीत आहे का, जे मोदी मोदीच्या नावानं ओरडतात ना, तेच पहिल्यांदा बँकेत जाऊन बघतात की 2000 रुपये आले का. मोठा प्रश्न आहे. 2014 पाठीमागची परिस्थिती बघा आणि 2014 नंतरची परिस्थिती बघा, खूप सुधारणा झाल्या. सगळ्यात मोठं दळणवळण असं रस्ते बांधणी चांगली झाल्या, परत त्यानंतर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं जातंय, चुकीची शाळा बंद केल्या जात आहेत. हे तुमच्या बोला कुठली खानापुरातली मराठी शाळा बंद झाली? जाऊन वास्तविक बघा, एकदम चांगली झाली झाल्या का नाही सत्य परिस्थिती आता जाऊन बघावी. झाल्या का तर झाल्या, मराठी शाळा चांगल्या प्रति शिक्षण मिळतंय, चांगल्या प्रतीचं नगरपालिका असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, आरोग्याच्या बाबतीतला असू द्या. एक आहे ते काय म्हणतायत, जे मोदींच्या नावानं ओरडतात तेच 2000 रुपये घ्यायसाठी पुढे जात आहेत काय? बरोबर आहे. मी मगाशी सांगितलं खोटं बोलायचं रेटून बोलायचं. मला एक गोष्ट सांगता, मागच्या 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या खासदारांनी महिन्याला 40,000 रुपये पगार वाढवून घेतला, पेन्शन वाढ करून घेतली.
आमदार खासदाराला पेन्शन पाहिजे, त्याला जगण्याची परिस्थिती नाही त्यांची, त्यांना महिन्याला 40,000 रुपयाची वाढ पाहिजे आणि शेतकऱ्याला महिन्याला 500 रुपये. या देशाचा मालक 60-70% शेतकरी आहे. शेतकरी राजा म्हणायचं आणि त्याला देशोदेला काय आज अवस्था आहे? शेतीमालाच्या उत्पादनाची अवस्था काय? मोदींनी पहिले 2014 साली शेतकऱ्यांचं स्वतंत्र बजेट जाहीर करतो म्हणून सांगितलं. कुठे गेलं ते बजेट? शेतकऱ्यांचं बजेटच नाही, बजेटमध्ये 1 रुपयासुद्धा शेतकऱ्यासाठी दिला जात नाही. एक गोष्ट मात्र केली जाते की सगळ्यांची जेवढ्याची आणि खाण्याची व्यवस्था मात्र या बजेटमधनं केली जाते. सगळ्यांना जेवायला आणि खायला भरपूर मिळेल, शेतकऱ्याला मात्र एक नया पैसा दमडीसुद्धा मिळणार नाही आणि दिली जाणार नाही. शेतीचं उत्पादन दुप्पट करतो म्हणून सांगितलं, उत्पादनच संपलं. स्वामीनाथन कमिटी कुठे गेली? आयोग स्वीकारतो म्हणून सांगितलं होतं ना, 10 वर्ष झाली. सुरुवातीला 100 दिवस मागितले, त्यांना फक्त 100 दिवस द्या आणि मग स्वामीनाथन कमिटी का लागू केली नाही? भारतरत्न दिला ना त्यांना. अहो भारतरत्न त्यांना देऊन काय उपयोग आहे? त्यांनी की ज्या शिफारशी केल्या त्याच्या अंमलबजावणी होणं गरजेचं आहे ना. मेल्यानंतर भारतरत्न देणं हे सगळ्यात सोपं काम आहे, त्याचा देव केला म्हणजे काम संपतं असं नाही. काय सांगा, आत्ता जे चाललेलं आहे भाजपचं सरकार ते योग्य पद्धतीने चाललेलं आहे आणि सगळं योग्य आहे. कुठलंही यात म्हणजे विद्यार्थी शिकतोय त्याला नोकरी लागते, शिकलेला असेल तर इथं फिरत बसणार आणि त्यांना कशी नोकरी मिळणार? काय त्याचा उपयोग आहे मग? शिकलं पाहिजे ना. बोल बोल, सगळी पोरं ग्रॅज्युएट आहे ते, ग्रॅज्युएट आहे ते आणि ह्याचे सर्व्हिस नाही. बघा की बघा की बघा की शिक्षण यांचं झाले ते नाही, शिक्षण झाले ते नाही. कुठलंही सरकार, कुठलंही सरकार घरात नोकरी आणून देणार नाही, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कुठलंही सरकार घरात नोकरी आणून देणार नाही, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर प्रयत्न नसतील तर घरात काय काँग्रेस सरकार म्हणणार आहे? घरात नोकरी धरावी तुमचं. आणि दुसरी गोष्ट, दुसरी गोष्ट, आता डिझेल किती नाही, किती नाही सांगा ना? 4 रुपये 6 रुपये 93 रुपये 150 रुपये झालं ना तरी भाजपला तुम्हाला. मोदी इथं बसला आहे आमच्या. 150 रुपये झाले, 150 रुपये झाले. विशाल पटाला तिकीट द्यायला पाहिलं होतं, एवढं अत्याचार केला आहे त्यांच्यावर ना. दादा घर तुम्ही बोला डॉक्टर घ्या, शेवटची पायटी घ्या. आज आपण या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव म्हणून लोकसभेची निवडणूक पाहतो. खरोखरच मी राष्ट्रप्रथम, प्रथम राष्ट्र ह्याविषयी बोलणार आहे. राष्ट्रहित, राष्ट्रहित, राष्ट्र सुरक्षा, राष्ट्रधर्म ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या फक्त आणि फक्त आत्ताचं जे सरकार आहे ते फॉलो करतं व्यवस्थित पद्धतीने. आपल्याला पूर्वीचा अभ्यास केला, आपण जर 10 वर्षापूर्वीचा अभ्यास केला, आपल्याला पाकिस्तानची, चीनची कायम भीती असायची. आज ती भीती राहिली आहे का? त्याच्यावर होणारा खर्च आहे आपला तो कमी झाला आहे, हे 100%. मी राष्ट्र सुरक्षा, हिंदू धर्म, हिंदू धर्म टिकवण्यासाठी आज 370 उठवलं, राम मंदिर अयोध्येत झालं, ह्या काय वाईट गोष्टी आहेत का? कित्येक 500 वर्षापूर्वीचं राम मंदिर आज मोदी सरकारमध्ये झालेलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या गोष्टीची जो गॅरंटी घेईल म्हणजे ह्या राष्ट्रहित, राष्ट्रधर्म आणि राष्ट्रसुरक्षा, त्याला मतदान प्रत्येकानं करावं असं माझं म्हणणं आहे. मग ते कोणीही असू, ह्या वरच्या लेवलच्या गोष्टी झाल्या. आता खालच्या लेवलच्या गोष्टी सगळ्या आता सगळ्यांचं ऐकलं, मी बघितलं. माझं असं म्हणणं आहे की बाबा आता मूलभूत सुविधा माणसांना काय काय पाहिजेत? अन्न. करोनापासनं 2020 पासनं मला वाटतं सर्वांना रेशनचं बऱ्यापैकी अन्न मिळतंय, सगळ्यांना सगळे समाधानी आहेत. वस्त्र, भरपूर वस्त्र आहे सगळ्यांच्याकडे, अंग झाकण्यापुरतं चांगलं वस्त्र आहे. लक्षात, परत तुम्ही काढणार म्हणणार साड्या अशा दिल्या तशा दिल्या, होतात कधी कधी इकडच्या पण येऊन इकडं होतात. अन्न झालं, वस्त्र झालं, निवारा. निवाऱ्याच्या बाबतीत कधी कुठल्या सरकारनं 10 वर्षापूर्वी बाबा की इंदिरा आपला पंतप्रधान आवास योजना असू दे,
रमाई आवास योजना असू दे, सिटीमध्ये म्हाडासारखी योजना असू दे, ह्या सगळ्या योजना व्यवस्थित पद्धतीने राबवून आज खानापूरसारख्या ठिकाणी कितीतरी लोकांना, मी असताना 1.5-2 वर्ष मी माझ्या काळात असताना कितीतरी लोकांना अशी कायम पक्की स्वरूपाची घरं दिली गेली. हा झाला अन्न वस्त्र निवारा. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा पाणी. अहो 2016-17-18 साली काय काय लोकांची परिस्थिती होती, माझ्या गावातल्या असू दे, माझ्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांची परिस्थिती असू दे, काय वाईट परिस्थिती होती. भयंकर दुष्काळ, भयंकर दुष्काळ, कायम दुष्काळ, दुष्काळ 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 आमच्या ह्यालाच पुजलेला होता, पाचवीलाच पुजलेला होता तो दुष्काळ. त्यावेळी 2019 इलेक्शनच्या अगोदर पाणी आलं ना आपल्याला टेपूचं, गेलं ना माहिशाचं पाणी, बाकी ताकारी योजना चालू झाल्या ना, सगळीकडे ॲट ए टाईम चालू होईल. त्यासाठी 6वी योजना आहे ना, त्यात होईल की 6व्या योजनेत होणार आहे. आता माझं ब्रेक करू नका, माझं मला कंटिन्यू करू, ते त्यांचं परत ब्रेकअप करून टाका परत. आता ही पाणी, पाण्याची योजना झाली. आज खानापूरला 2016-17-18 साली संडासमध्ये वरून पाणी बाद टाकायला लागायचं, आज फ्लश न जाते डबड्यानं टाकायला, हां डबड्यानं टाकायला लागायचं. आता फ्लश न सिस्टीमनं जाते पाणी. आज तुमच्या शेतींना पाणी आहे, तुमचं आज जलपातळी एवढी वाढली की 40 फुटावर तुम्हाला पाणी लागते खानापुरात आलं लक्ष. मग आता स्वर्गीय अनिल बाबर असू दे, खासदार संजय काका असू दे, दोघांनी त्यावेळेला आम्हीच होतो बरोबर सगळे, येतं आहे त्याच्यातले बऱ्यापैकी बरोबर होते माझ्या, ह्या योजनेला ज्यावेळी बळ द्यायचं होतं आणि ही जी मागणी करायची होती त्यावेळी भाई अरुण मानेसुद्धा माझ्याबरोबर होते आणि आम्ही हिरहिरीनं त्यांच्या मागं लागून ह्या योजना सगळ्या राबवून घेतल्या. आता हा पाण्याचा विषय संपला. दुसरा रस्त्याचा विषय झाला. रस्त्याचा विषय म्हटला तर आज देशात कुठं रस्ते कमी आहेत बघा सांगा बरं. आपला समृद्धी महामार्ग असू दे, आत्ताचं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असू दे किंवा इतर हायवे असू, खानापूरसारख्या ठिकाणी नॅशनल हायवे गेला आहे, अजून काय करायला पाहिजे. हे झालं रेल्वे. रेल्वे या विषयावर आता साधी मुंबईतली सुद्धा रेल्वे, लोकल रेल्वे ए सी झालेली आहे, मेट्रो झालेली आहे, कुठला आता हे बुलेट ट्रेन झालं, वंदे मातरम एक्सप्रेस, एवढं सगळं देऊन परत आणि मोदी वाईटच वे. रस्तं झालं, पाणी झालं, अन्न वस्त्र आरोग्याच्या बाबतीत काय कमी पडलं, मग सरकार काय कमी पडले. आज मुख्यमंत्री साहेब त्यांनी ते असू दे, महात्मा ज्योतिबा फुले योजना असू दे, बाकी ज्या कुठल्याही योजना असू दे, सगळ्यांनी ह्याच्यातला लाभ घेतात का, तर घेतात सगळे आलं लक्षात. प्रत्येक जण आयुष्यमान भारत कार्ड असू दे, त्यात सगळ्यात लाभ घेतात लोक, घेतात का 100% घेतात. मग का म्हणून मोदी सरकार वाईट, ते त्यांनी एवढं सगळं सांगितलं. सबलीकरण आणि सशक्तीकरण मध्ये आज महिलांना अर्ध्या तिकीटात महिला प्रवास करतात, करतात का करतात. आणि त्यांना हे तुमचं जननी सुरक्षा योजना चालू आहेत, बाकीच्या आणखी बऱ्याच योजना चालू आहेत त्यांना, त्यांचा हे उत्कर्ष होण्यासाठी. हे सगळं मोदी सरकारनं दिलं आहे का नाही आपल्याला, महिला सबलीकरण सशक्तीकरण, उज्ज्वल गॅस योजना दिलेली आहे तुम्हाला, उज्ज्वल गॅस योजना दिलेली आहे. 10 वर्षापूर्वी ह्या गोष्टी सगळ्या होत्या का, नव्हत्या, नव्हत्या. तर एकच मत माझा, एकच वाक्य नाही नाही, डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे. मला फक्त क्लिअर काय करायचं आहे की मोदी सरकार का भारत सरकार, मला बाकी काय सुद्धा, भारत सरकार, मोदी सरकार का भारत सरकार, भारत सरकार. आता आपण समर्थ करूया. एक गोष्ट आहे की गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड असा विकास झालेला आहे, अशा प्रकारचं चित्र आता तुमच्या समोर निर्माण करण्यात आलं. मला एका गोष्टीचं अद्यापपर्यंत कोणी उत्तर दिलेलं नाही, या टेंबो असेल किंवा ताकारी असेल, म्हैसाळ असेल, या योजनेच्या माध्यमातून किती हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं याची आकडेवारी कोण सांगू शकेल का. आकडेवारी पाणी आलं आणि विकास झाला, ह्या बाता मारणं वेगळं, त्याच्यामध्ये कमिशन खाणं वेगळं, त्याचा धंदा म्हणून करणं वेगळं. आज पिण्याला पाणी जे खानापूरला मिळतंय त्या योजनेच्या माध्यमातून मिळतंय, ती योजना कशासाठी अस्तित्वात आणली आहे, शेतकऱ्यांच्या शेतीच्या विकासासाठी म्हणून. किती हेक्टर क्षेत्र भिजलं खानापूरमध्ये, एकही एकर भिजलेलं नाही, त्यामुळे वास्तव इथं दिसतंय ना किती एकर शिजलं दिसतंय. म्हणजे ह्या थापा आहेत, थापा आहेत, लोकांना गंडवायचं आणि भुलवायचं कसं, ह्या पद्धतीच्या थापा आहेत. महिला सुरक्षेचा विषय काढायचा नव्हता मला, पण काढला. काय चाललं गुजरातमध्ये, काय घडलं मणिपूरमध्ये, नागड्या बायका फिरवताय, त्यांच्यावर अत्याचार करताय आणि त्याविषयी पंतप्रधान बोलायला सुद्धा तयार नाहीत. काय चाललंय आता बॉन्डच्या संदर्भामध्ये,
प्रचंड 8,200 कोटी रुपयांचे बॉन्ड भाजप एक पक्षाकडे आले. कसे आले तर सगळं बाहेर बाहेर आलंय. म्हणजे हे काय काय चाललंय काय या देशामध्ये? भ्या दाखवायचं, हप्ते वसुली करायचं, धंदा करायचा. ह्या देश आमचा आहे, हा देश सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा आहे. भाजपवाल्यांचा सुद्धा आहे, आम्ही नाही म्हणत नाही. हा देश सगळ्यांचा आहे आणि या देशामध्ये सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज व्हायला पाहिजे. ते होत नाही आणि म्हणून आमचा भाजपला विरोध आहे. दोन वर्ष 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी पण ह्या घटना घडलेल्या आहेत. संपतो ह्या 10 वर्षापूर्वी पण सगळ्या ह्या घटना घडलेल्या आहेत. त्यावेळी ऍक्सेप्ट सगळ्यांनी केल्या. आताच पूर्वी घडत होत्या घटना, ह्या घटना घडणार कारण ह्याला आपली सुरक्षा बाकीचा आपलं आपण पण जबाबदार आहोत. समाज व्यवस्था त्याला जबाबदार आहे. कार्यकाळात बेरोजगारी, महागाई ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या ऐका ना. त्या घटना घडतात, पूर्वी घडत होते, आमच्याही काळात घडणार असं समर्थन नाही आम्हाला. अजिबात नाही समर्थन. का म्हणून समर्थन? या गोष्टीचा निषेधच आहे. या गोष्टी अशा कधीच घडल्या नाही पाहिजेत. कुठलीही महिला असली तर तिला असं तिचा व्यवस्थापनाने तिचा काँग्रेसच्या काळात घडल्या आमच्या असं मला म्हणायचं नाही. शब्दात अडकू नका. असं मला म्हणायचं नाही. असं नाही आलं लक्षात. ज्या घडलेत पूर्वी म्हणजे आता हे जे उद्रेकपणे मांडतायत असं मला म्हणायचं आहे की बाबा जे उद्रेकपणे चाललेलं आहे बाबा वास्तव आहे ना. वास्तव आहे, मान्य आहे, वास्तव आहे, मान्य आहे. गुजरात मध्ये क्लीन चिट दिली त्यांना परत सुप्रीम कोर्टाने बाहेर आत खेचलं. न्याय व्यवस्था काय आहे का नाही? आज आपण खानापूर शहरात आलो. इथल्या जनतेनं आपल्या निवडणुकीसंदर्भात, सरकार संदर्भात आपल्या भावना खूप चांगल्या आणि बेधडकपणे मांडल्या. एकदम खुलेपणाने तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली. तुम्ही सगळे आलात, वज्रहर्षी बोललात. तुमचं मनापासून आभार.